शिधा वाटपाचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी आणला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही 100 रुपयामध्ये शिधा जनतेला 100 रुपयाचा आनंदाचा शिधाचं गाजर दाखवलं. मी त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांना म्हणत होतो, उपमुख्यमंत्र्यांना म्हणत होतो की अजून शिधा पोहोचलेला नाही. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पहिल्यांदा कळलं की या शिधाच्या पिशवीवर आमदारांनी स्वतःचे फोटो छापून देखील हाऊस मागवली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत मलाही सगळ्यांना माहिती. आमच्याही काळामध्ये आम्ही 2-2.5 वर्ष होतो, परंतु इथं कधी सरकारी जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्याशिवाय कोणाचाही फोटो छापायचा नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्याच्यामध्ये उल्लंघन झालं का काय याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. परंतु त्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही. आणि याबद्दल खर तर शिंदे सरकारने सांगितलं होतं की दिवाळीत 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो डाळ आणि 1 किलो तेल. तेल गेलं कुठं, साखर गेली कुठं, रवा माहिती गेला कळलंच नाही. घोषणा केली आनंदाचा शिधा, अनेक रेशन दुकानात पोहोचला नाही. लोक काही काही जण सकाळी रांगा लावायचे आणि ते म्हणायचे 2 वस्तू आल्या. कुणाला काय सांगायचे कुणाला काय सांगायचे, जिथं पोहोचला तिथं लोकांना पूर्ण शिधा मिळाला नाही. डाळ पोचली तर तेल नाही, रवा पोचला तर साखर नाही. मग काही तर मंत्री तिथंही आपलं म्हणावं ना की ठीक आहे आमच्या काही गडबडीत थोडस राहिले, परंतु आम्ही प्रयत्न करतो. एक जण तर सांगितलं तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते. त्याच्यामुळे काय भाऊबीज पाडवा तुमचं लक्ष्मीपूजन हे जरी झालं तरी काही काळजी करायचं कारण नाही. तुळशीच्या लग्नापर्यंत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो.